नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स साठीचा टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचा डेटा पॉइंट काय सजेस्ट करतोय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट मार्केटमध्ये कशा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, एचडीएफसी बँकेचा क्वार्टरली रिझल्ट आला आहे, त्याचबरोबर कोटक बँकेचा देखील क्वार्टरली रिझल्ट आला आहे. ह्या रिझल्टचा मार्केटवर पॉसिबल काय इम्पॅक्ट होऊ शकतो याची सविस्तरपणे चर्चा आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर मला सुरुवात जी आहे ती बँकिंग स्टॉक पासून करायची आहे. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला ऍक्सिस बँकेचा क्वार्टरली रिझल्ट आला होता आणि या रिझल्टच्या पार्श्वभूमीवर देखील मी एक युट्यूबला व्हिडिओ बनवून टाकला होता आणि सांगितलं होतं की रिझल्ट वन ऑफ द बेस्ट आहे आणि मार्केटमध्ये मोठा उलटफेर होणार आहे. त्यानुसार मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये या ठिकाणी जबरदस्त ग्रीन कॅन्डल दिसते. या कॅन्डलच्या पाठीमागे सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ते ऍक्सिस बँकेचं होतं. ऍक्सिस बँकेचा रिझल्ट जबरदस्त होता. पण मित्रांनो, 19 तारखेला म्हणजे शनिवारी या ठिकाणी जर बघायचं झालं तर एचडीएफसी बँकेचा पण रिझल्ट आला, कोटक बँकेचा पण रिझल्ट आला. मित्रांनो, हा कोटक बँक आणि एचडीएफसी बँकेचा जो रिझल्ट आला आहे हा मार्केटला ऑलरेडी माहित होता, मार्केटनं ऑलरेडी डिस्काउंट केलं होतं आणि या ठिकाणी जर बघितलं तर या दोन्ही स्टॉक मध्ये फ्रायडेच्या ट्रेडिंग ला बिलकुल मुवमेंट नाही आहे. ऍक्सिस बँक जर बघितली तर ऑलमोस्ट 6% वाढला होता, आयसीआयसी बँक ऑलमोस्ट 3% वाढला होता, एसबीआय बँक ऑलमोस्ट 1% पेक्षा जास्त वाढला. पण मित्रांनो, हे जे दोन मेन प्लेयर आहेत त्याच्यामध्ये कुठली मुवमेंट आली नव्हती, हे पहिल्या लक्षात घ्या. याचा अर्थ मार्केट मधल्या काही स्मार्ट प्लेअरला हे माहित होतं एचडीएफसी बँकेचा रिझल्ट इनलाईन येणार आहे, त्याचबरोबर कोटक बँकेचा रिझल्ट देखील मिक्सड येणार आहे. जे इस्टिमेट आहेत त्या इस्टिमेटवरती हा रिझल्ट खरा उतरणार नाही, इस्टिमेट कुठं ना कुठं मिस होणार आहे हे क्लिअरली मार्केटला ऑलरेडी माहित होतं. त्यामुळे हे दोन स्टॉक या ठिकाणी वाढले नाही. आता मित्रांनो, सगळ्यात मोठा मार्केटमध्ये जो गेम ओपन होतोय हा कशा पद्धतीचा गेम होतोय आणि का ओपन होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, एचडीएफसी बँक जो आहे तो मला खूप जास्त शक्यता वाटते या ठिकाणी हा इंडेक्स स्टॉक गॅपडाऊन ओपन होऊ शकतो, त्याचबरोबर कोटक बँकेचा स्टॉक देखील गॅपडाऊन ओपन होऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवर मे बी मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स जो आहे हा परत एकदा सिरीजच्या लोकडे जाण्याचा प्रयत्न करेल का काय, असं सेटअप थोडंफार बनताना दिसून येत आहे. ह्या दोन स्टॉकवर मार्केट कसं रिॲक्ट करतंय, इन्व्हेस्टर कसे रिॲक्ट करतायत आणि बाकीचा सेंटिमेंट कसा रिॲक्ट करतो हे बघायला लागणार आहे. आणि हे दोन स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला काय पूर्ण आठवड्याचा मार्केटचा मूड आणि माहोल आणि दिशा काय करणार आहे या ठिकाणी बदलणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय तर या ठिकाणी ज्यावेळेला आपण मार्केटचा विचार करतो हा विचार करत असताना एफआयचा डेटा समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर एफआयचा डेटा बघितला तर साधारणतः या ठिकाणी जर बघायचं झालं तर 24 सप्टेंबर पासून आतापर्यंत एक फक्त एकच दिवस आहे 26 सप्टेंबरचा, त्या दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं साधारणतः 629 कोटी रुपयांचं बाईंग कॅश मार्केटमध्ये केलं होतं आणि त्यानंतर जर बघायचं झालं ऍव्हरेजली जवळपास 5 ते 6 हजार कोटी रुपयांचा डेली बेसिसवर कॅश मार्केटमध्ये माल जो आहे तो अपलोड करण्यात येत आहे. याचा अर्थ एफआय जे आहे ते कन्सिस्टन्सी बेसिसवर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलची पोझिशन घेऊन बसले आहेत. त्यांचा दुसऱ्या बाजूला प्लॅन असा आहे की चायनामध्ये ते बाईंग करत आहेत, चायनाचं व्हॅल्युएशन त्यांना प्रॉपर मिळत आहे. पण मित्रांनो, भलेही मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर द्वारे सुरू असेल, पण या ठिकाणी जर बघायचं तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं जे काय सेलिंग आहे ते या ठिकाणी कंपन्सेट करायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना तेवढं सक्सेस येत नाही. पण मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे कॅश आहे, रिटेलरचं पार्टिसिपेशन जबरदस्त आहे, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीकडे जवळपास 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांचा कॅश अजून शिल्लक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ह्या ऑक्टोबर सिरीजमध्ये जी काय डीप येताना दिसून येते, मार्केटमध्ये जो डाऊनफॉल येताना दिसून येते हा जरी आला तर मित्रांनो आपल्याला खूप चांगली अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इतकं घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ह्याचा जास्त विचार जो आहे तो या ठिकाणी करायचा नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेला आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करतो त्यावेळेला अजून एक मुद्दा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे डेरिव्हेटिव्हचा ओआयचा डेटा. हा जो डेरिव्हेटिव्हचा ओआयचा जो डेटा आहे इंडेक्सचा, विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर डे लॉंग मध्ये साधारणतः 1062 आहे. सगळ्यात महत्वाचं पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 17 तारखेला 18 तारखेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं काही प्रमाणात त्यांच्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न केलेला या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. म्हणजे याचा अर्थ शॉर्ट पोझिशन काही प्रमाणात कव्हर झाल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, हा डेटा रीड करत असताना आपल्याला इंडेक्स ऑप्शनचा पण डेटा बघणं गरजेचं आहे. हा डेटा देखील खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, कॉल साईडला जर बघायचं तर साधारणतः 3,59,000 कॉल लॉन्ग करण्यात आले, त्याच्या अगेन्स्ट जवळपास 2.5 लाख कॉल सेल करण्यात आले आहे. याचा अर्थ क्लिअर आहे, रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, पुढचा डेटा आहे माझ्यासाठी लास्ट ट्रेडिंग सेशनला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, 4 लाख फूट लॉन्ग करण्यात आले, त्याच्या अगेन्स्ट तब्बल 5,33,000 फूट शॉर्ट करण्यात आले. म्हणजे मार्केट ज्या बेसवरून हायर साईडला आले तो बेस मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतं. जर मार्केटला तो बेस टिकवून ठेवता नाही आला तर मात्र मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग येणार आहे. असा क्लिअरली ऑप्शनचा डेटा जो आहे तो इंडेक्स
ऑप्शनचा डेटा आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी इंडिकेट करत असलेला तुम्हाला दिसून येतं. त्याचबरोबर इंडेक्स कॉलचा जर विचार केला तर साधारणतः बरेच लॉंग पोझिशन आहेत. बऱ्याच डेटामध्ये थोडंफार जर बघायचं तर हा मिक्स्ड डेटा आहे, हा डेटा आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाहीये. पण मित्रांनो, यामध्ये एक डेटा जो आहे तो खूप महत्वाचा राहतो बऱ्याच वेळेला, डे लॉन्ग आणि डे शॉर्ट पोझिशन काय आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये एफआयच्या ज्या शॉर्ट पोझिशन बनत आहेत प्रचंड, ज्या ज्या वेळेला शॉर्ट पोझिशनची संख्या वाढते त्या त्यावेळेला मार्केट जे आहे ते बॉटमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मला वाटतं की अशी कंडिशन जर मार्केटमध्ये तयार झाली तर नक्की आपल्याला देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे तो मी डेली कॅन्डलवर काय कराय कन्सिडर कराय. पण हा डेली कॅन्डलवर इंडेक्सचं अनालिसिस करण्यापेक्षा आपण थोडंफार वीकली चार्ट वरती काय करू या ठिकाणी अनालिसिस समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मुव्हिंग एव्हरेजच्या दृष्टीने जर निफ्टी इंडेक्सचं वीकली चार्ट वर जर तुम्ही बिहेव्हिअर समजून घेतलं तर पाठीमागच्या 3 आठवड्यापासून निफ्टी इंडेक्स वीकली चार्ट वरती 10 डेमाच्या खाली कंटिन्यू बेसिसवर क्लोजिंग देतोय. लोअर साईडला जर बघायचं तर 20 डेमा जो आहे तो वीकली चार्ट वरती या लेवलला मार्केटनं ऑलरेडी टेस्ट केलाय. आणि पाठीमागच्या 2 आठवड्यामध्ये लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला काय झालाय येताना दिसून आलाय. जर मित्रांनो, निफ्टी इंडेक्सनं 20 डेमा जो प्लेस्ड आहे 24,584 या लेवलला जर सरेंडर केलं तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्स मध्ये देखील सेलिंग येण्याची शक्यता नाकारता नाही. पण मित्रांनो, जो रायझिंग 20 डेमा आहे वीकली चार्ट वरती हा आपल्याला मार्केट वरती व्यू बुलिश ठेवण्यासाठी क्लिअरली भाग पाडत आहे. सेम मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा पण जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी वीकली चार्ट वरती बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये प्रीवियस वीक मध्ये जबरदस्त लो तयार झाला होता 50,000 आसपास. पण या ठिकाणी जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये आलाय. 20 डेमावरून 10 डेमाच्या वरती येऊन फायनली बँक निफ्टी इंडेक्स ने क्लोजिंग दिलाय. याचा अर्थ बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 10 डेमाच्या वरती आहे वीकली चार्ट वरती 51,876 या लेवलवरून तुम्हाला काय करायचंय कंपल्सरी बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये वापरायचं. पण मित्रांनो, हा वीकली चार्ट वरचा व्ह्यू थोडा ब्रॉडर आहे, आपल्याला डेली कॅन्डल वर देखील हा व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी काय करावा लागणार आहे कन्सिडर करावा लागणार. हा देखील व्ह्यू आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट जो आहे तो नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला असतो. आता मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एक्झॅक्ट काय झालं हे समजून घ्या. ओके, मार्केट काय झालं या ठिकाणी ओपन झालं फ्लॅट. फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक डीप आला आणि हा डीप 200 डेमा पर्यंत आला होता. आणि बँक निफ्टी इंडेक्सचा 100 डेमा प्लेस्ड आहे 51,095 आणि एक्झॅक्ट 51,095 वरून जे मार्केटमध्ये मोमेंटमला सुरुवात झाली तब्बल 1,000 पॉईंट जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्स लोअर साईड वरून हायर साईडला या ठिकाणी क्लोज झाल्या दिसून येत आहे. याचा अर्थ मित्रांनो एवढाच आहे की मार्केटमध्ये बँक निफ्टी इंडेक्स मध्ये बायर खूप स्ट्रॉंग आहे. आता हा बायर कितपत मार्केटला होल्ड करतोय हे ठरवणार कोण तर एचडीएफसी बँक आणि कोटक बँक ठरवणार. या बँकांवरती काय करावं लागणार आहे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. सेम मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा पण जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक डेली कॅन्डलवर बघितला तर निफ्टी इंडेक्स देखील 100 डेमाच्या आसपास लो तयार केला आणि लोअर साईडला बाईंग झाला. मित्रांनो, मला वाटतं की निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी जर बघायला झालं तर सिरीजचा लो तोडलेला आहे. बँक निफ्टी इंडेक्सनं अजूनपर्यंत सिरीजचा लो या ठिकाणी तोडलेला नाही. आता प्रश्न आहे आपल्याला ऑप्शनचा डेटा काय करायचा या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्यायचा. मित्रांनो, ऑप्शनचा जो डेटा आहे या डेटामध्ये निफ्टी इंडेक्स साठी 25,000 हा खूप मोठा स्ट्रॉंग कॉल रेट आहे. त्याचबरोबर लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर 24,800 या स्ट्राइक पर्यंत कॉल रेटर पुट रेटर दोघे आहे. हायर साईडला निफ्टी इंडेक्सला 24,900 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर डेफिनेटली मार्केट काय करणार या ठिकाणी 25,000 येण्याचा प्रयत्न करणार आहे. निफ्टी इंडेक्सला सर्वात जास्त पुट रायटिंग जे आहे ते या ठिकाणी होताना तुम्हाला दिसून आलं आहे 24,700 24,800 या ठिकाणी. त्यामुळे मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला सोमवारी ट्रेडचा प्लॅन करत असताना साधारणतः 24,800 वर जर मार्केट मिळत असेल डीप मिळत असेल या लेवल पर्यंत तर मला जरूर कॉलसाठी एक प्लॅन करायचा. या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो येताना दिसून येऊ शकतो. सेम मित्रांनो, निफ्टी इंडेक्सला पण चार्ट जर ओवायच्या डेटावर काळजीपूर्वक बघितला तर लास्ट ट्रेडिंग सेशनला 52,000 जो कॉल रेट आहे बँक निफ्टी इंडेक्सचा हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅप झालाय. त्याचा खूप मोठा लॉस जो आहे तो झालेला आहे. त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्स 51,500 कॉल रायटर असेल 51,700 कॉल रायटर असेल 51,800 कॉल रायटर असेल 51,900 कॉल रायटर असेल हे सगळे लोक बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जबरदस्त ट्रॅप झाले. आणि पुट रायटरचं जे जबरदस्त कन्व्हिक्शन आले ना ते 51,500 या स्ट्राइक पर्यंत आले. इव्हन मित्रांनो 52,000 या स्ट्राइक पर्यंत आहे 51,800 आहे. त्यामुळे सोमवारच्या रिडिंग सेशनला ट्रेडचा प्लॅन करत असताना बँक निफ्टी इंडेक्स मध्ये आपल्याला 51,800 वरून काय करायचं या ठिकाणी बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी वापरायची. या ठिकाणी देखील एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो काय होऊ शकतो या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर आपला ऑप्शन लर्निंग ग्रुप जॉईन करायचा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ऑप्शन लर्निंग ग्रुप मध्ये जॉईन केलं जाईल. जॉईन करण्याची प्रोसेस खूप सिंपल आहे मित्रांनो, फक्त डीमॅट अकाउंट ओपन करायचं, ते अकाउंट वापरा न वापरा कुठलेही बंधन नाही, कुठलीही अट नाहीये. तुम्हाला ऑप्शन लर्निंग ग्रुप मध्ये जॉईन केलं जाईल. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट साठी तुम्हाला डेली लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट दिले जातील. ज्या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कमीत कमी 100-200 पॉईंट डेली बेसिसवर काय होऊ शकतात मिळू शकतात. स्टॉक ऑप्शन मध्ये देखील तुम्हाला काय केलं जाते, ऑप्शन लर्निंग ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल, त्याचे देखील अपडेट त्या ठिकाणी मिळतील. आता मित्रांनो हा जो चार्ट आहे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपण निफ्टी इंडेक्सचा चार्ट 3 तासाच्या टाइम फ्रेम वरती घेतला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या ठिकाणी आहे निफ्टी इंडेक्सचा सप्टेंबर महिन्याचा लो, या ठिकाणी आहे मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचा लो. ओके, आणि ऑक्टोबर महिन्याचा सिरीजचा जो लो आहे हा ऑलरेडी लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सनं ब्रेक केला आहे. याचा अर्थ हा जो सपोर्ट आहे हा क्लिअरली वीक झाला आहे आणि जो डाऊनसाईड ओपन होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारतात. आता बँक निफ्टी इंडेक्सचा या ठिकाणी एक हाय आहे, या ठिकाणी एक हाय आहे, परत या ठिकाणी एक हाय तयार केलाय. ओके, म्हणजे लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन जे आहे ते क्लिअरली निफ्टी इंडेक्स मध्ये तयार होतो दिसून आलं. हा रिव्हर्सल जर प्ले करायचा असेल किंवा मार्केट जर ट्रेंड कंटिन्यू करणार असेल तर कुठून करणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला 24,733 ही लेवल जी आहे स्क्रीनवर, त्या लेवलला खूप काळजीपूर्वक वॉच करायचं. त्याचबरोबर त्याच्या अगोदर मित्रांनो निफ्टी इंडेक्स मध्ये अजून एक लेवल आहे ज्या लेवलला मला वाटतं की तुम्हाला बाय ऑन डिपला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मे बी मार्केट काय करू शकतं या ठिकाणी देऊ शकतं. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला निफ्टी इंडेक्स मध्ये 24,797 म्हणजेच 24,800 वरून काय करायचं या ठिकाणी बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी क्लिअरली वापरायची आहे. ओके, मग मित्रांनो आता मार्केट जर खालून वरती गेलं तर मार्केटसाठी हा जो झोन आहे ना हा तुमच्यासाठी काय होणार आहे, या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग झोन पॉसिबल होऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर मार्केटमध्ये एकदा तुमच्या ज्या लॉंग पोझिशन आहेत ह्या पोझिशन काय करायचे या ठिकाणी सगळ्या क्लोज करायचे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. साधारणतः 24,952 ते 25,030 दरम्यान जर ह्या लेवलला मार्केट आलं तर मे बी परत एकदा मार्केटमध्ये काय होऊ शकतं या ठिकाणी सेलिंग घेऊ शकतो. पण मार्केटमध्ये जर सेलिंग येत नसेल, एकदा मार्केट 25,000 वरती जर सस्टेन झालं तर क्लिअरली मला वाटतं की चांगला मोमेंटम मे बी निफ्टी इंडेक्स मध्ये येऊ शकतो. 25,030 वरती निफ्टी इंडेक्स निघाल्यानंतर साधारणतः 25,090 हे पहिलं टार्गेट मिळेल, 25,133 हे दुसरं टार्गेट काय होऊ शकतं निफ्टी इंडेक्स लिहू शकतं. मित्रांनो निफ्टी इंडेक्स मध्ये जो सेलिंगचा प्लॅन करायचा तुम्हाला साधारणतः 24,733 वरून सेलचा प्लॅन करायचा, पुट ऑप्शनचा प्लॅन करायचा आहे. या ठिकाणी 24,700 पहिलं टार्गेट आणि 24,640 एक पॉसिबल दुसरं टार्गेट काय होऊ शकतं निफ्टी इंडेक्स मध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. सेम मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा आपण चार्ट जर 3 तासाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर मित्रांनो ऑगस्ट सिरीजचा बँक निफ्टी इंडेक्सचा लो या ठिकाणी आहे, त्यानंतर 50,000 आसपास सप्टेंबर सिरीजचा लो आहे, ऑक्टोबर सिरीजचा पण लो ऑलमोस्ट त्याच ठिकाणी. आता बँक निफ्टी इंडेक्सचा जे प्राइस ऍक्शन आहे, जे प्राइस बिहेवियर आहे, यानुसार इथं बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अपट्रेंड जो आहे तो येताना आपल्याला दिसून आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं बँक निफ्टी इंडेक्सनं साधारणतः 50,700 एक जबरदस्त पुलबॅक जनरेट केला. आता मार्केट कंटिन्यू बेसिसवर सलग 6 तास वरती गेले 3-3 तासाच्या टाइम फ्रेम वरती. ओके, आता मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला अग्रेसिव्ह कॉलचा प्लॅन करायचा असेल तर 52,138 वरून काय करा, हा प्लॅन जनरेट करा. मे बी पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स 52,390 हे पहिलं टार्गेट मिळेल, 52,555 हे दुसरं टार्गेट मिळेल, आणि 52,555 जर वरती निघालं तर बँक निफ्टी इंडेक्स 52,810 देखील काय करू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला जाऊ शकतो. पण मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे HDFC बँक आणि दुसरा आहे कोटक बँक, या दोन बँकांच्या रिझल्टवर मार्केट कसं रिॲक्ट करते त्यावर सगळा गेम ओपन आहे. त्यामुळे आपल्याला ही सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जर आयडेंटिफाय करायची असेल पुट साईटला तर कुठून करू शकतो, तर मित्रांनो 51,953 आपल्याला बाय ऑन डिप साठी वापरायचा आहे. हा जो पॉइंट आहे हा कशाचा आहे, बाय ऑन डिपचा आहे. पण बँक निफ्टी इंडेक्स जर एकदा 51,771 जर खाली निघाला तर क्लिअरली पुट ऑप्शन मध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. त्या कंडिशनला 51,600 हे पहिलं टार्गेट, 51,500 दुसरं टार्गेट, आणि त्यानंतर मित्रांनो 51,300 हे पॉसिबल तिसरं टार्गेट काय होऊ शकतं बँक निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. त्यामुळे ह्या सर्व लेवलला काय करायचं आहे काळजीपूर्वक वॉच करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.